नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला विरोधी पक्षांवर वार, म्हणाले महाविकास आघाडी आणि ठाकरे करत आहेत महाराष्ट्राची दिशाभूल. नागपुरात खासगी शाळा शिक्षक संघाद्वारे केले गेले आंदोलन, शिक्षक विभागातले प्रलंबित प्रश्न सोडवण्याची महाराष्ट्र सरकारला मागणी. आणि प्रेयसीने केली आपल्याच प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल, प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही प्रियकर करत होता शारीरिक संबंधाची मागणी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. वेदांता फॉक्सकॉन अद्याप महाराष्ट्रात परत आणण्यात आली नाही, तसेच वेदांता फॉक्सकॉन कंपनीमध्ये महामंडळाच्या जागेचं वाटप झालं नाही, त्यामुळे जागेच्या अग्रीमेंटबद्दल काहीही माहिती नाही. या प्रश्नांवर उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अग्रीमेंट झाले नाही, तसेच कुठलीही जमीन संपादन केली नाही. आदित्य ठाकरे सरकार व महाविकास आघाडी सरकार सत्ता गेल्यामुळे खोटे आंदोलन करत आहेत, असे करून हे लोक महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे पत्र आहे, त्या पत्रामध्ये काय म्हणतात आहे, वेदांता फॉक्सकॉन कंपनी सोबत महाराष्ट्र शासनाचा अद्यापपर्यंत एमओयू झालेला नाही. वेदांता फॉक्सकॉन कंपनीमध्ये महामंडळाच्या जागेचं वाटप झालं नाही, त्यामुळे जागेचा सर्वे क्रमांक किंवा ॲग्रीमेंट याबद्दल माहिती नाही. आता आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ॲग्रीमेंटच झालं नाही, एमओयू झाला नाही आणि कुठली जमीन संपादन केली नाही. हे खोटारडे आहेत, खोटारडे आंदोलन करतायत. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. केवळ आता सरकार गेल्यामुळं अशा बदमाशा सुरू केल्या आहेत, खोटे आंदोलन करण्याच्या, इव्हेंट मॅनेजमेंट करण्याच्या, आणि हे महाराष्ट्राची दिशाभूल आहे. खरं तर महाविकास आघाडीच्या काळातल्या नेत्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. एकीकडे वेदांता प्रकल्प हा तुमच्यामुळं गेला आहे, हा पत्रावरून सांगताय, पत्र सांगताय, हे सरकारी पत्र आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी आणि जे जे वेदांतावर आंदोलन करताय त्यांनी माफी मागावी महाराष्ट्राची, की वेदांतावरनं आम्ही खोटं बोलतो आहे म्हणून. आणि या खोटारडेपणा आता उघड झाला आहे. आता यानंतर जर आंदोलन केलं तुम्हाला जशात तसं उत्तर आम्ही देऊ, रस्त्यावर उत्तर देऊ. आता खोटे आंदोलन बंद करा आणि माफी मागा महाराष्ट्राची, की वेदांता गेला हा महाविकास आघाडी सरकारमुळं गेला आहे, याचा हा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळं आत्ता यानंतर MVA कुठल्याही नेत्याने आंदोलन केलं त्या ठिकाणी आता आम्ही जाऊ आणि त्यांच्या आंदोलनाला जसं तसं उत्तर देऊ. नागपूर शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठी शहरातील नया बाजार परिसरात जवळपास 200 वर्षापेक्षा जुने जागृत देवी मंदिर आहे, तर हे मंदिर कालीमाता मंदिर नावाने प्रचलित आहे. मंदिर गाभाऱ्यामध्ये विराजमान 2 विशाल भव्य देवी मूर्त्या स्वयंभू विराजमान आहेत, तर या मंदिरातील दंतकथा देखील जुळलेली आहे. मंदिर परिसरातील पुजारी संतोष मिश्रा सांगतात की या मूर्त्या अंदाजे 200 वर्षापूर्वी जमिनीतून स्वयंभू निघाल्या होत्या. इतिहासात जमा झालेली ही घटना असून या कालीमाता मंदिरात 2 देवींचे रूप विशाल आणि भव्य आहे, तर नागरिकांच्या सांगण्यावरून या मंदिरातील देव्या 200 वर्ष जुन्या असून याआधी लहान असल्याचे सांगण्यात आले. हळूहळू या देवीच्या प्रतिमेत वाढ होते आणि याची उंची फार विकराल झाली आहे. 1 दशक आधी भाविकांच्या पूजा अर्चनानंतर या देवीची वाढ थांबल्याचे बोलले जाते, तर वर्षातील 12 महिने या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, तर नवरात्री काळात हजारोच्या संख्येने या ऐतिहासिक देवी मंदिरात दर्शनासाठी भाविक येतात. श्रद्धेच्या भावनेने मंदिरात मागितलेले साकडे पूर्ण होत असल्याने या देवीला सिद्धी महाकाली नावाने देखील ओळखले जाते, तर मोठ्या संख्येत भाविकांची आस्था मंदिराशी जुळली आहे. लगभग सुनने में आता है कि 200 वर्ष पुराना है और यहाँ जो मूर्ति प्रकट हुई है ये जमीन से प्रकट हुई है, और जमीन से प्रकट होने के साथ साथ ये धीरे धीरे अपना विकसित रूप करते जा रही थी. इतना विकसित रूप कर रही थी कि इसका विकराल रूप देख के हम यानी भक्त लोग भी घबरा गए कि मातेश्वरी अगर आप बार बार विकराल रूप लोगी तो हमारे पास जगह ही नहीं है.
इस प्रकार की जगह नहीं है कि आपको शरण दे सके, तो इसलिए उनको रोकने के लिए उनको प्रार्थना करनी पड़ी। प्रार्थना करने के बाद में किसी व्यक्ति ने बताया कि भाई ऐसा सुनने में आया था कि भाई कोई व्यक्ति ने झाड़ू लगा दिया था, जिसके वजह से मूर्ति स्थापित यानी वहीं पर ही रुक गई, फिर यानी उसका स्वरूप बड़ा नहीं। लेकिन आज भी इसमें इतनी ताकत है, इतनी शक्ति है कि लोगों के कार्य बहुत जल्दी सिद्ध हो जाते हैं, इसीलिए इसका नाम सिद्ध महाकाली रखा गया है। ये सारे विश्व में यहाँ पर जो है इस इलाके में इतनी प्रसिद्ध है कि हर छोटे से बच्चे से बच्चा, हर बूढ़ा, हर जवान जो भी है, जो भी यहाँ आता है, उसकी मनोकामनाएं पूरी हो जाती है। वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्यात लोकोपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात जागोजागी हा पंधरवडा राबवण्यात येत आहे, परंतु शिक्षण विभागातले काही प्रलंबित प्रश्न अजूनही जसेच्या तसेच आहेत। काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारामुळे चंद्रपूरमधील एका लिपिकेला अटक झाली, परंतु शिक्षण विभागात भ्रष्टाचार करणाऱ्यांची मोठी शृंखला आहे। ही शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेच पाऊल अद्याप उचलले गेले नाही, म्हणून खासगी शाळा शिक्षक संघाद्वारे आंदोलन केले गेले। महाराष्ट्र शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो पंधरवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे लोकोपयोगी लोकहिताचे कार्य करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे, आणि आपण बघतो आहे की या संदर्भात खूप मोठा जागोजागी असा पंधरवडा राबवण्यात येत आहे, आणि मात्र शिक्षण विभागातील जे प्रश्न आहे ते प्रलंबित प्रश्न जसेच तसेच अजूनही पडलेले आहेत। अनुकंपाच्या नियुक्ती संदर्भातील प्रश्न असो की मग कुठल्याही प्रकारचा मग छोटे छोटे कार्यक्रम त्याचा छोटे छोटे जर जे प्रकरण आहे ते प्रकरण जर निघत नसेल आणि त्याच्यासाठी जर पैशाची मागणी ती येथील जर कर्मचारी करत असेल, आता नुकतंच आपल्याला माहीत असेल की चंद्रपूरमध्ये एका लिपिकाला अटक करण्यात आली, म्हणजे लिपिक हा केवळ एक छोटासा घटक आहे, परंतु इथल्या अधिकाऱ्यापासून नेत्यापर्यंत ही जी पूर्ण शृंखला लागलेली आहे, आणि ह्या जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे काही अनेक प्रकरणं असे उघडकीस येत आहे, तर या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शासनाने ह्या जो फक्त दाखवण्याचा हा प्रकार आहे, प्रत्यक्ष मात्र कारवाई होत नाही, आणि म्हणून आम्ही इथे या माध्यमातून शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघड करणे आणि जो पंधरवड्यामध्ये जे लोकोपयोगी कार्य होत आहे या प्रकरण जे निलंबित म्हणजे प्रलंबित जे प्रकरण आहे त्याचा निपटारा होणं गरजेचं आहे, यासाठी आम्ही आज माननीय शिक्षण उपसंचालक यांना आमच्या खाजगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर।
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। पीसी सिंगला नागपूर एअरपोर्ट वरून अटक करण्यात आली होती। त्यांनी व त्यांच्या सारख्यांनी शाळा कॉलेजमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालता यावा यासाठी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे चालवण्यात येणाऱ्या भ्रष्टाचार निवारण मोहिममध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन अशा भ्रष्टाचाराला थांबवण्यात मदत करावी अशी मागणी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे केली जाते आहे। पीसी सिंगला नागपूर एअरपोर्ट वरून अटक करण्यात आली होती तेव्हा त्यांना रचना सिंग या महिलेने आश्रय देण्याच्या बहाण्याने नागपुरात बोलवले होते। पीसी सिंगचे डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत हे सिद्ध देखील झाले होते। एवढेच नव्हे तर शाळा किंवा ट्रस्टसाठी असलेले पैसे पीसी सिंग आपल्या वकिलांना चारत होता। तसेच नागपुरात रचना सिंग जिथे मुख्याध्यापिका होती त्या शाळेतील गरीब मुलांच्या हक्काच्या पैशाचीही पीसी सिंगने आपल्या वैयक्तिक कामासाठी विल्हेवाट लावली आणि 15 कोटी रुपयांचा दुरुपयोग केला। म्हणून चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे चालवण्यात येणाऱ्या भ्रष्टाचार निवारण मोहिममध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा व सरकारने देखील यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे। ॲडव्होकेट मार्क बर्मनू छत्तीसगड डायसिसचे और इस मुहिम में हम जो है हम चाहते हैं कि भ्रष्टाचार निवारण मुहिम जो चल रहा है पूरे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया में इसमें ज़्यादा से ज़्यादा लोग इन्वॉल्वमेंट ले क्योंकि हमारे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया में 1970 से हमारे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का इसी नागपुर से विकास हुआ, इसी नागपुर से बढ़ा है 29 नवंबर 1970 से। और हम चाहते हैं कि ये जो भ्रष्टाचार है 1970 से तो स्टार्ट नहीं हुआ लेकिन कुछ समय से अपने रूट पे आया, पर बिशप पीसी सिंह ने इसे चरम सीमा पे पहुंचा दिया और जिसका आज एक बड़ा नतीजा विस्फोटक स्थिति चर्च ऑफ नॉर्थ इंडिया में है। और चाहे वो किसी भी डायसिस में हो, चाहे वो किसी भी प्रिंसिपल के खिलाफ हो, किसी भी ऑर्गेनाइजेशन हेड ऑफ़ द डिपार्टमेंट के खिलाफ हो, इस भ्रष्टाचार की लड़ाई जो है वो बखूबी लड़ी जाएगी, हिम्मत के साथ लड़ी जाएगी क्योंकि अब हम नहीं चाहते कि हम अपने आने वाली पीढ़ी को किसी विषप ऐसे विषप का कहानी सुनाएं या ऐसे विषप के बारे में बताएं जो हमारे आने वाले पीढ़ी भी हम पर ये धिक्कारे कि ये धर्मगुरु अच्छे नहीं थे। हम ये चाहते हैं कि आने वाला समय जो है हमारे डायसिस के लिए, लोगों के लिए, संस्था के लिए, चर्च, हॉस्पिटल, स्कूल के लिए और चर्च ऑफ नॉर्थ इंडिया के लिए ये पूरे हिंदुस्तान में एक ऐसा मिसाल बने जो दुनिया के लिए एक ऐसा सेवा का केंद्र बने जिससे कि लोग कहे कि नहीं, ये मिशनरी संस्थाएं हैं, यहाँ सेवा जो है सच्चे मन से सही आत्मा से होती है, इसलिए हम करप्शन के खिलाफ में हैं। वीकेबी न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही प्रियकराने पूर्वीप्रमाणेच शारीरिक संबंधाची मागणी केली, मात्र प्रेयसीने संबंधास नकार देताच प्रियकराने तिचे अश्लील छायाचित्र तिच्या पतीला व गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रसारित केले। या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। राज किरण असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय तरुणीचे लग्नापूर्वी राज किरण याच्यासोबत मैत्री होती, दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले। दोघांच्या प्रेमाप्रकरणी कुणकुण दोघांच्याही कुटुंबियांना लागली। तरुणीच्या कुटुंबियांनी तिला राजशी संबंध तोडण्यास सांगितले, मात्र दोघांनाही विरह सहन होत नव्हता, त्यामुळे दोघांच्या चोरून लपून भेटी सुरू होत्या। कुटुंबियांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तिचं लग्न लावून दिले। लग्न झाल्यानंतर तिचा मुलगा झाला आणि ती संसारात रमली। गेल्या 13 जूनला ती मुलासह गावात आली, त्यावेळी राजने तिची भेट घेऊन तिला बाहेरगावी हॉटेलमध्ये सोबत येण्यास विचारले। तिने नकार देताच मुलाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे ती राजसोबत दुचाकीवर बसून गेली। राजने तिचे मोबाईलने अश्लील छायाचित्र व चित्रफीत काढली। तेव्हापासून दोघांचे पुन्हा प्रेमसंबंध जुळले, परंतु गावात अनेकांच्या तोंडी दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा असल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचे समजूत घालून पतीकडे पाठवले। 24 सप्टेंबरला ती गावात आली असता राजने पुन्हा तिला शारीरिक संबंधांची मागणी केली, परंतु तिने नकार दिला। त्यामुळे रागाच्या भरात राजने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवली, तसेच गावातील काही व्हॉट्सअप ग्रुपमध्येही तिचे अश्लील छायाचित्र पाठवले। ही बाब तिच्या आईवडिलांना कळली, त्यामुळे प्रेयसीने रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीवरून पोलिसांनी राजला अटक केली आहे।
रामटेक मौदा पारशिवनी येथील शेती पांदण रस्त्याची बांधकामाची चौकशी करण्याबाबत नुकतेच माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच जिल्हाधिकारी नागपूर व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर उपविभागीय अधिकारी रामटेक तहसीलदार रामटेक यांना पत्र दिले आहे. सन 2019-22 या कालावधीत झालेल्या पांदण रस्त्याच्या कामामध्ये मातीकाम व मुरुमचे थर याचे योग्य प्रकारे काम झालेले नाही. तसेच नाली खोदून माती रस्त्यावर टाकली आहे. बेलन रोड रोलरने दबाई बरोबर केलेली नाही, त्यामुळे पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, शेतकऱ्यांना औषध खत नेता येत नाही आदी समस्याबाबत उच्चस्तरीय तपास करून योग्य कारवाई करावी याबाबत निवेदनसुद्धा देण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार रामटेक विधानसभा, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, मूलचंद यादव, दिगंबर वैद्य, सुंदर ताकोद, लेंडे व इतर सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. हे नवेगाव चाचेर रेल्वे स्टेशनचा हे पांदण रस्ता आहे. मागच्या वर्षी बनवलेली आहे, फक्त माती टाकलेली आहे. त्याच्यात दबाई नाही केली रोलरनं, रोड रोलरनं दबाई पण नाही केली. आता ट्रॅक्टर जाऊन असे एवढे मोठे खोल खड्डे पडलेत. आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांना आपले जे काही या ठिकाणी ते खत आणि इतर यांची मागणी आहे का भाई, सर्व पांदण रस्त्यांची चौकशी करावी आणि येता चांगला माती टाकून, येता चांगला हार्ड मुरुम खडीवाला ते टाकून चाचेरचे आपले कलारे साहेब सरपंच साहेब आहेत येता. आणि हे सर्व कामाची नीटपणे कामं झाल्या पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना भर पावसात त्यांना त्यांची ट्रॅक्टर त्यांची काही बैलबंडी असतील ते सर्व येतं त्यांच्या शेतपर्यंत गेला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने PhD उमेदवारांना आता नोंदणी दिनांकापासून पहिल्या 2 वर्षांसाठी 31,000 रुपये घरभाडे आकस्मिक खर्च दिला जाणार आहे. तर UPSC ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन 10,000 वरून 13,000 करण्यात आले आहे. सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आलाय. वित्त विभागाकडे या संदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. बैठकीला महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार डांगे, समाज कल्याणचे प्रादेशिक उप आयुक्त सिद्धार्थ गायकवाड, अविनाश गंधेवार, लेखाधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते. तर VKB News च्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB News. नमस्कार. Oh, oh, oh.